नमस्कार मित्रांनो, डेटा चोरी होण्यापासून वाचण्याच्या काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। कारण मित्रांनो, 21वं शतक हे मोबाईल युग आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। मोबाईलच्या माध्यमातून आज एक नाही तर अनेक सुविधा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। कॅमेरा म्हणा, कॅल्क्युलेटर म्हणा, यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आज मोबाईलमध्ये इन्क्लूड आहेत। इंटरनेटचा वापर तर मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होतो। हा मोबाईल कधी कधी जसा वरदान आहे तसा शापसुद्धा आपल्याला ठरू शकतो। कारण अनेक ॲप्स आपण मोबाईलमध्ये वापरतो, प्ले स्टोअरवरून घेतलेले हे ॲप्स बऱ्याचदा तुमच्या वैयक्तिक माहितीवर लक्ष ठेवून असतात। यातून वाचण्यासाठी आपण नेहमी सावध राहणे खूप गरजेचं आहे। आपण दक्ष राहायला हवे। खालीलप्रमाणे किंवा पुढीलप्रमाणे काही गोष्टी जर तुम्ही काही टिप्स जर अंमलात आणल्या तर तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे तो डेटा चोरीपासून वाचू शकताय, किंवा मोबाईलमधून जो तुमचा डेटा चोरीला जातो, जो लीक होतो, तो वाचू शकताय। तर पहिली टिप्स तुमच्यासाठी आहे, कोणतंही ॲप डाउनलोड करताना तो परवानगी मागत असतो। आवश्यकता असेल तरच ॲप्सला वेगवेगळ्या गोष्टींची परवानगी द्या। इंस्टाग्राम असेल किंवा इतर बरेचसे जे ॲप्स आहेत त्यांना फक्त कॅमेरा आणि गॅलरीचीच परवानगी द्या, इतर कोणतीही परवानगी देऊ नका। शक्यतो डाटाची किंवा इतर काही परवानगी मागत असतात ॲप्स, तर ती परवानगी देऊ नका। दुसरा मुद्दा आहे, आपण कोणताही ॲप्स वापरल्यावर बऱ्याचदा तो बंद न करता मिनिमाइज करतो, तर ही गोष्ट लक्षात ठेवा, ॲप्स वापरून झाल्यावर तो डायरेक्टली बंद करा, कट करा, फक्त मिनिमाइज करून ठेवू नका। नाहीतर मिनिमाइज केल्यामुळे तो ॲप चालूच राहतो आणि आपल्या अनेक महत्त्वाच्या बाबींवरती तो ॲप नजर ठेवून असतो। इंटरनेट वापरत असताना तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इंटरनेट वापरत असू तेव्हाच आपला मोबाईल डेटा चालू ठेवा। म्हणजे काही इंटरनेटवरती काम असेल, व्हॉट्सअप चालू करायचं असेल, फेसबुक वापरायचं असेल, तेव्हाच तुमचा डेटा चालू करा। अन्यथा जर काहीच काम नसेल तर तुमचा डेटा जो आहे तो बंद करा। विनाकारण मोबाईलचा डेटा सुरू ठेवू नका। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी शक्यतो झोपण्यापूर्वी डेटा बंद करा, रात्रभर डेटा चालू ठेवू नका, खूप मोठं नुकसान होऊ शकतंय। ओके, नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा। नवीन चॅनल आहे आपला, या चॅनलला सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।